हॅलो फ्रेंड, छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी झटपट बनणारे चटपटीत असे कॉर्न चाट बनवणार आहे. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. कॉर्न चाट बनवण्यासाठी इथं मी मक्का घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कट करून, चवीनुसार मीठ, काळं मीठ एक बारीक कट करून, टमॅटो बारीक कट करून, कांदा, दोन हिरव्या मिरच्या, एक चमचा लाल मिरची पावडर, लिंबू, हळद आणि चाट मसाला हे सर्व साहित्य घेतलेले आहे. आता आपण कॉर्न चाट बनवायला सुरुवात करूया. आता कढईमध्ये आपण 2 ग्लास पाणी उकळून घेऊया. पाणी उकळलेलं आहे, यामध्ये मीठ घालून घेऊ. यामध्ये आता मका घालून घेऊया. हे 5 मिनिटं छान शिजून घ्यायचे आहे मका. मी मका छान शिजून घेतलेली आहे. आता आपण यामधील पाणी काढून घ्यायचं आहे. त्यावर गाळणी ठेवून देऊया. आणि सर्व पाणी काढून घेऊ. सर्व पाणी काढून घेतलेलं आहे. कढई गरम करून घेतली आहे. आता यामध्ये आपण तेल घालून घेऊ. येथे मी कढई तेल घालून घेतलं आहे. थोडी हळद घालून घेऊया. थोडी मिरची. आता यामध्ये आपण मका घालून घेऊ. दोन मिनिटं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण थोडी लाल मिरची पावडर, चाट मसाला घालून घेऊ. घातल्यावर आपल्याला फक्त 2 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे. 2 मिनिटं छान परतून घेतलेलं आहे. आता गॅस बंद करून घेऊ. आता गॅस बंद करून घेतलेला आहे. आता याला आपण बाउलमध्ये काढून घेऊया. आता म्हणजे कांदा, टमॅटो, कोथिंबीर, काळं मीठ, अर्धा लिंबू,
आणि चाट मसाला। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता चटपटीत चाट तयार आहे। आता सर्व करून घेऊ। आणि त्यासोबत लिंबू। आजची ही कॉर्न चाटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत।